आपले हार्दिक स्वागत. साजरकरिता आजच्या काही ठळक घडामोडी. बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी 3 नगरसेवकांचे नगरसेवक पद केले रद्द. गिव वे टू अँब्युलन्स या ठाणे वाहतूक शाखेच्या उपक्रमाला झाली सुरुवात. परमार आत्महत्या प्रकरणातील 4 नगरसेवकांना ठाणे कोर्टाने अखेर जामीन केला मंजूर. रेल्वे प्रवासी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील पार्किंग प्लाझाचा प्रतीक्षेत. बेपत्ता युवकाच्या तपास प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेने 2 खुनांचे गुन्हे केले उघड. बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी 3 नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द केले आहे. बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी ठाणे महानगरपालिकेच्या 3 नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्याची कारवाई महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली आहे. या कारवाईमुळे ठाणे महानगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनसेचे नगरसेवक शैलेश पाटील, शिवसेनेचे राम हेगडे आणि राष्ट्रवादीचे मनोहर साळवी या तिघांचा यामध्ये समावेश आहे. शैलेश पाटील यांनी दिवाळीचे बेकायदा बांधकामे उभारण्यात पुढाकार घेतला होता. तसेच या भागातील बेकायदा बांधकामांना अभय देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. तर राम हेगडे यांनी बेकायदा बांधकाम केलेल्या घरांची खरेदी केली होती. तर मनोहर साळवी यांनी कळव्यात बेकायदा बांधकामांना संरक्षण दिले होते. तर ही बांधकामे पाडण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना दमदाटी देखील केली होती. या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर या नगरसेवकाचे पद रद्द करण्यासाठी अनेक वेळा पालिकेच्या महासभेमध्ये या संदर्भात विषय मांडण्यात आले होते. मात्र प्रत्येक वेळी हा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला होता. त्यामुळे आयुक्तांनी हे प्रकरण कोकण आयुक्तांकडे वर्ग केले होते. मात्र कोकण आयुक्तांनी हे प्रकरण पुन्हा ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे वर्ग केले. त्यानुसार महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज शैलेश पाटील, राम हेगडे आणि मनोहर साळवी या 3 नगरसेवकांना महाराष्ट्र महापालिका अधिनियमन 10(a)(d) या कलमाच्या तरतुदीनुसार कारवाई करून अनर्थ ठरवल्याबद्दल औपचारिकरित्या घोषित केले. याबाबतची अंतिम सुनावणी दिनांक 2 नोव्हेंबर रोजी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दालनात पार पडली. या सुनावणीमध्ये शैलेश पाटील यांनी स्वतःच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम केले या कारणास्तव, तर राम हेगडे यांनी पत्नीच्या नावे अनधिकृत घर घेतल्याच्या कारणावरून, तर मनोहर साळवी यांनी अनधिकृत बांधकाम निष्कर्षित करण्याच्या कारवाईमध्ये अडथळा आणणे आणि सहाय्यक आयुक्तात मारहाण करणे या कारणास्तव अनर्ह केल्याचे घोषित केले. तशा स्वरूपाचा आदेश महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे पाठवण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे शहराचा विकास व विस्तार झपाट्याने होत आहे. याबरोबर ठाणे शहराच्या लोकसंख्येबरोबर वाहनांचीही संख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबर रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. तसेच रस्त्यांवरील अपघातग्रस्त व्यक्तींचा व शहरातील कुठल्याही आजारी व्यक्तींचा जीव वाहतूक कोंडीमुळे व वेळेअभावी जाऊ नये यासाठी रुग्णवाहिका वेळेत दवाखान्यात पोहोचता यावे म्हणून ठाणे पोलीस आयुक्तालय, वाहतूक शाखा आणि राधे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात गिव वे टू अँब्युलन्स हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ
ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या हस्ते करण्यात आला। या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करून हा उपक्रम यशस्वी करावे असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे। जनरली बरेच ठिकाणी जे इमर्जन्सी पेशंट्स असतात, हार्ट अटॅकचे पेशंट्स असतात, ॲक्सिडेंटचे पेशंट्स असतात, त्यांना आपण ॲम्ब्युलन्समधून नियरेस्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो। परंतु बरेच ठिकाणी असं होतं की डॉक्टर्स असं म्हणतात की हा माणूस एक 5 मिनिट किंवा 10 मिनिट आधी आला असता आपण त्यांचे प्राण वाचवला असता। त्याच्यासाठी बरेच ठिकाणी हा प्रश्न असा पडतो आहे की ॲम्ब्युलन्स येताना लोक त्यांना रस्ता देत नाही आहे, त्यामुळे जनसामान्यामध्ये एक प्रकारचं जागरूक निर्माण करण्याची एक गरज आहे असं आम्हाला वाटला। त्या संदर्भात राधी फाउंडेशन म्हणून आहे आणि त्याच्यामध्ये डॉक्टर रीता सावला मॅडम आहेत आणि त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा आमच्याकडे आलेत आणि आपण जनजागृती करूया आणि त्याचप्रमाणे आपण स्टिकर्स वगैरे बनवून गाड्यांचं याच्यावर आपण लावलं तर लोक वाचून त्याच्यामध्ये त्यांचे सामाजिक बांधिलकी जे आपण जे म्हणतो त्या दृष्टिकोनातून लोकांनी असं प्रकारचं काम केलं तर व्यवस्थित राहणार म्हणून आज आपण हा जे मोहीम आहे हे आपण सुरू केलेलं आहे। महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा। महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड। नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल। सभासद नोंदणी सुरू आहे। संपर्क 9321712916। परमर आत्महत्या प्रकरणातील 4 नगरसेवकांना ठाणे कोर्टाने अखेर जामीन मंजूर केला आहे। बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणी ठाणे महानगरपालिकेतील 4 नगरसेवकांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीतील न्यायमूर्ती आर व्ही देशपांडे यांनी काही अटींवर अंतरिम जामीन मंजूर केल्याने या नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे। त्यांना कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। कॉस्मॉस ग्रुप ऑफ कंपनीचे भागीदार सूरज परमार यांच्या आत्महत्ये प्रकरणी ठाणे पोलिसांनी माजी स्थायी समिती सुधाकरराव चव्हाण, काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण, विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे आणि ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या विरोधात कासार वडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यात आपला सहभाग नसल्याने या 4 नगरसेवकांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश विलास बांबर्डे यांच्या न्यायालयात 29 ऑक्टोबर रोजी अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज केला होता। न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्यानंतर या 4 जणांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। सुट्टीतील न्यायमूर्ती आर व्ही देशपांडे यांच्या न्यायालयात या 4 अंतरिम जामिनावर युक्तिवाद करण्यात आला। परमार यांनी 11 पाने चिठ्ठी लिहिली होती। या चिठ्ठीतील दुसरी बाजू पोलिसांनी तपासली नाही। परमार यांना नातेवाईकांचे पैसे देणे होते, इतर अनेक ताणतणाव होते, त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती, याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या चिठ्ठीत केला आहे। तसेच या नगरसेवकांच्या विरोधात 20 वर्षात एकही गुन्हा दाखल नाही, तरी देखील पोलिसांनी या नगरसेवकांना दोषी धरल्याचा युक्तिवाद या 4 जणांचे वकील ऍडव्होकेट शिरीष गुप्ते आणि ऍडव्होकेट संदीप पासबोला यांनी न्यायालयात केला होता। हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती श्री देशपांडे यांनी 2 डिसेंबर पर्यंत या नगरसेवकांचा अंतरिम जामीन मंजूर केला। या काळात त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दर दिवशी हजेरी लावावी, प्रत्येक 1 लाखाचा जामीन द्यावा, पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा, तसेच मोबाईल देखील जमा करावेत, तसेच ठाणे महापालिकेत आणि आवारात उपस्थित राहू नयेत अशा अटी लादण्यात आल्या आहेत। माननीय उच्च न्यायालयामध्ये जे प्रकरण वेकेशन बेंच वेकेशन जज साहेबांसमोर हा प्रकरण आलेले आहे, त्याच्यामध्ये पुढचं सुनावणी 2 डिसेंबरला होणार आहे। म्हणजे रेग्युलर जे मेरिट्सवर हा अँटिसिपेटरी बेलचे जे सुनावणी आहे हा 2 तारखेला होणार, 2 डिसेंबर। आणि जोपर्यंत या लोकांना पोलिसांचा तपासामध्ये आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये त्यांना सूचना माननीय उच्च न्यायालयाने केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे त्यांचे जे पासपोर्ट्स आहेत ते सुद्धा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरकडे जमा करण्यासंदर्भात आणि त्यांचे जे मोबाईल नंबर्स आहे हे सुद्धा आयोगाला कळवणे आणि त्याचप्रमाणे हे 4 जे नगरसेवक आहे ते ठाणे महानगरपालिकेमध्ये जाऊ नये असं प्रकारचं सुद्धा सूचना आज कोर्टाने केलेलं आहे आणि 2 तारखेला त्याचे शेवटचं सुनावणी होणार आहे, फायनल हिअरिंग मेरिट्सवर। स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड। रेडी रेडी रेडी
TJSP तरुण फायनान्शियली स्ट्रॉंग तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. रेल्वे प्रवासी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील पार्किंग प्लाझाच्या प्रतीक्षेत आहेत. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे 4 महिन्यापूर्वी भूमिपूजन झालेल्या ठाणे स्टेशन मधील पार्किंग प्लाझाच्या कामाला अद्याप सुरुवात होऊ शकलेली नाही, त्यामुळे या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणार आहे हे निश्चित. याचा फटका शेकडो वाहन चालकांना बसत असून त्यांना कोणत्याही सोयीविना पार्किंगसाठी पैसे मोजावे लागत आहेत. रेल्वे मंत्रालयाने ठाणे स्टेशन परिसरात सुमारे 2000 वाहनांसाठी भव्य पार्किंग प्लाझा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जुन्या रेल्वे पोलीस स्टेशनच्या इमारतीबाहेर येण्या जाण्याच्या मार्गावरच वाहने उभी केली जातात. दिवसभरासाठी वाहन चालकांना सुमारे 20 रुपये मोजावे लागत असले तरी साधी शेड किंवा CCTV सारखी सुविधा तिथे देण्यात आलेली नाही. तसेच या पार्किंगची क्षमता अत्यंत मर्यादित असल्याने तिथे फारशी वाहने एका वेळी उभी करता येत नाहीत, त्यामुळे वाहन चालक गोखले रोडवर आपली वाहने पार्क करणे पसंत करतात. परंतु स्टेशन नजीकचा भाग असल्याने वाहतूक कोंडी होऊ लागतात. वाहतूक पोलीस ती उचलून नेतात. ती सोडवण्यासाठी वाहन चालकांना 200 रुपयांचा भूर्दंड सोसावा लागतो. पोलिसांनी तर वाहतूक शाखेच्या उपायुक्तांचे आदेश धुडकावून देत साठीच्या डेक खाली आपल्या दुचाकी फुकटात पार्क करतात. वाहतूक शाखेचे कार्यालय तेथून हाकेच्या अंतरावर आहे. तेथील पोलीस रिक्षा चालक तसेच रांगेत उभ्या असणाऱ्या प्रवाशांना शिस्तीचे धडे देतात, पण पोलिसांना मात्र नो पार्किंग मध्ये गाड्या लावण्यास ते बंदी घालताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे पार्किंग प्लाझाचे भूमिपूजन 29 जुलै रोजी करण्यात आले होते, परंतु अद्याप या पार्किंग प्लाझाचे काम सुरू झालेले नाही. ज्या जागेवर हा प्लाझा होणार आहे ती रेल्वेची कार्यालय अद्याप पाडण्यात आलेली नाहीत, त्यामुळे जोपर्यंत ही जागा मोकळी होत नाही तोपर्यंत तिथे बांधकामच होऊ शकणार नाही. December 2016 पर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा असली तरी सुरुवातीचे 4 महिने काम सुरू झाले नसल्याने वेळेत ते पूर्ण होईल का याबाबत सांगशक्यता आहे. मुंब्रा अमृतनगर परिसरातील 20 वर्षीय सोहेल कुरेशी हा 17 मे पासून बेपत्ता झाला होता. याबाबत सोहेलच्या आईने मुंब्रा पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला असता सोहेल व दिघा येथील शब्बीर या दोघांचे गुन्हेगारी मित्रांची भांडण झाल्यामुळे हे दोघेही बेपत्ता आहेत. या माहितीवरून पोलिसांनी त्यांचे गुन्हेगार मित्र दीपक वाल्मिकी व मोहम्मद चौधरी यांची चौकशी केली असता असे निष्पन्न झाले की शब्बीरचा आपल्या बहिणीच्या प्रेम प्रकरणात विरोध होता, त्यामुळे वरील दोघांनी शब्बीरची हत्या करून इल्टन पाडा येथील डोंगरात त्याचा मृतदेह पुरून ठेवला अशी कबुली गुन्हेगारांनी दिली. तर सोहेल कुरेशी याचीही हत्या या दोघांनी केली असल्याचे तपासात उघड झाले आहे. या घटनेचा अधिक तपास नवी मुंबई पोलीस करीत आहेत. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या किंवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे आहे.